नमस्कार, कुंकू टिकली किचनमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. तर उद्या आहे चंपाषष्टी, तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत खंडोबाचा षडरात्र उत्सव साजरा केला जातो. ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या षष्टी तिथीला चंपाषष्टी असे म्हणतात, म्हणजेच वांगेसट म्हणतात किंवा सट म्हणतात. तर उद्या आहे सोमवार आणि उद्या चंपाषष्टी आहे. तर मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचे कुलदैवत आहे, त्यामुळे घरोघरी चंपाषष्टीनिमित्त आपल्या कुळातील परंपरेनुसार तळी भरली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही तळी कशी भरली जाते. तर तळी भरत असताना आपल्याला काय काय साहित्य लागते आणि तळी आपल्याला का भरायची असते या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आपण पाहूयात की तळी भरण्यासाठी आपल्याला प्रथम काय तयारी करायची असते. तर तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे, त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यामध्ये सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. तळी भरण्यासाठी आपल्याला जमिनीवर बसवावं लागतं, त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आपल्याला आसन देखील टाकावं लागतं. त्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून त्यात 5 विड्याची पाने टाकून त्यावर खोबरं वाटी ठेवावी लागते. तांबणामध्ये हा कलश, विड्याची पाने, सुपारी, देवाचा टाक आणि भंडारा ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला जे कोणी सदस्य तळी भरण्यासाठी येणार असतील त्यांना टोप्या देखील आपल्याला घ्यायच्या आहेत, किंवा टोपी घालूनच आपल्याला ही तळी भरायची असते. आणि त्याचबरोबर आपण खंडोबाला चंपाषष्टीच्या दिवशी नैवेद्य तर दाखवतोच, आणि तळी भरण्यासाठी देखील आपल्याला 5 व्यक्तींसाठी भरीत आणि रोडगा हे प्रसाद म्हणून देखील आपल्याला घ्यायचं आहे. तर तळी किती लोकांनी भरावी, तर विषम संख्येमध्ये तुम्ही तळी भरू शकता, तर 3, 5 किंवा 7, पण आमच्या भागामध्ये शक्यतो 5 व्यक्तीच तळी भरण्यासाठी लागत असते. त्याचबरोबर बघा, तळी भरण्यासाठी आपल्याला आणखी एक गोष्ट महत्त्वाची लागते, ती म्हणजे धनगरी घोंगडी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ही आहे घोंगडी, म्हणजेच याला ग्रामीण भागामध्ये रग देखील म्हणतात. तर हे देखील आपल्याला तळी भरण्यासाठी लागत असते. तर ही का लागते ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे की आपल्याला काय तयारी करायची आहे किंवा काय काय साहित्य आपल्याला तळी भरण्यासाठी लागणार आहे. तर आता आपण सविस्तर पाहूयात की तळी कशी भरली जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला 5 नैवेद्याचा प्रसाद बनवून घ्यायचा आहे, म्हणजे भरीत आणि रोडग्याचं 5 व्यक्तींसाठी तळी भरणाऱ्या ते बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली ती घोंगडी ती आपल्याला खाली ठेवायची आहे, त्यावर आपल्याला ताट ठेवायचं आहे. ताटामध्ये आपल्याला आपल्या देवघरामध्ये जो टाक असतो खंडोबा महाराजांचा तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला भंडारा म्हणजे काय, तर हळदीची पावडर किंवा जी आपण रेग्युलर यूजला वापरतो ती हळद. त्यानंतर खोबऱ्याचं तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्यावर देखील आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, म्हणजे ते पिवळे खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत नागिनीचे पानं, तर 5 व्यक्तींसाठी 5 पानं देखील आपल्याला घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे, म्हणजे तांब्या घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला 5 नागिनीचे पानं ठेवायचे आहे आणि खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. हे सर्व आपल्याला त्या ताटामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर हे ताट 5 व्यक्तींनी पकडायचं आहे आणि त्या व्यक्तींना बसण्यासाठी आपल्याला आसन म्हणून बसकर किंवा जे काही तुम्ही द्याल ते टाकायचं आहे. गोल असं राऊंड करून ते व्यक्ती बसत असतात आणि त्यानंतर त्यांनी ते ताट उचलायचं आहे. तर यासाठी आपल्याला एक महत्त्वाचं गोष्ट करावी लागते, ते म्हणजे बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये दिवटी आणि बुदली असेलच, तर ती दिवटी जी असते ना, तर ती पण आपल्याला तळी भरण्यासाठी लागत असते. तर ती दिवटी देखील आपल्याला पेटून घ्यायची असते. तर काही ठिकाणी दिवटी न वापरता टेंबा देखील वापरला जातो, जो तो ज्याचा त्याच्या कुळाचाराप्रमाणे ही तळी भरत असतो, त्यामुळे काही ठिकाणी टेंबा वापरला जातो तर काही ठिकाणी दिवटी वापरली जाते. तर जे काही असेल तुमच्या कुळाचारामध्ये ते तुम्हाला घ्यायचं आहे, पेटून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 सदस्यांनी ते ताट उचलायचं आहे आणि 3 वेळेस ते ताट आपल्याला उचलून वर खाली करायचं आहे आणि एका व्यक्तीने त्यासोबतच ती दिवटी देखील पकडायची आहे. हे करत असताना आपल्याला म्हणायचं आहे की येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट जय मल्हार, हे म्हणत आपल्याला हे सर्व करायचं असतं.
ते ताट आपल्याला घोंगडीवर टेकवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो टाक आपण घेतलेला आहे त्यावर आपल्याला भंडारा टाकायचा आहे, भंडारा अर्पण करायचा आहे. त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी देखील आपल्याला तो भंडारा लावायचा आहे. त्यानंतर प्रत्येकाच्या समोर आपल्याला एक एक नागिनीचं पान ठेवायचं आहे. त्यावर आपल्याला जो नैवेद्य म्हणून प्रसाद बनवलेला आहे आपण भरीत रोडग्याचा, तो देखील ठेवायचा आहे. आणि सोबतच आपल्याला पिवळ्या करून घेतलेलं ते खोबरं आहे ते देखील ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा ते तामण उचलायचं आहे, ते ताट उचलायचं आहे आणि सदानंदाचा एरकोट या गजरामध्ये तामण उचलायचं आहे आणि शेवटी तळीचे तामण सर्वांना आपल्या मस्तकी लावायचं असतं. तर असा सर्व विधी आपल्याला करायचा असतो, याला तळी भरणे असे म्हणतात. तर व्हिडिओमध्ये जे काही मी सांगितलेलं आहे ते आमच्या कुळाचाराप्रमाणे आमच्या घरामध्ये आम्ही हे करत असतो किंवा आमच्या भागामध्ये असंच केलं जातं. तर यामध्ये प्रत्येकाच्या घरी ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार बदल असू शकतो. तर ज्याच्या त्याच्या कुळाचाराप्रमाणे जी पद्धत पहिल्यापासून चालत आलेली आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही तळी भरा. हा जो सर्व विधी आहे तो घरामध्ये केला जातो, त्याचबरोबर आमच्या भागामध्ये आणखी एक छोटासा विधी केला जातो. तो म्हणजे तळी भरल्यानंतर एका व्यक्तीने, घरातल्याच एका पुरुषाने, तेच ताट उचलून आणि हातामध्ये दिवटी घेऊन किंवा टेंबा घेऊन जे काही तुमचं असेल ते बाहेर जायचं आहे. आणि आपलं जे कुलदैवत आहे खंडोबाचं, म्हणजे ते कुठल्या गावी आहे, जेजुरीचं आहे किंवा साताऱ्याचं आहे किंवा टेंबीचं आहे, तर जे गावाकडं आहे त्या दिशेला आपल्याला तोंड करून उभं राहायचं आहे. त्यानंतर त्या दिशेला देखील आपल्याला भंडारा उधळायचा आहे आणि भंडारा उधळत असताना आपल्याला सदानंदाचा एळकोट एळकोट असं म्हणत आपल्याला भंडारा उधळायचा आहे. आणि त्या ठिकाणी देखील तुम्ही नैवेद्य ठेवू शकता की मार्गावरून नैवेद्य दाखवणे ज्याला म्हणतो ना आपण, ते आपल्याला करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते सर्व विधी आम्ही आमच्या भागामध्ये करत असतो. तर जे ते ज्याच्या त्याच्या कुळाचाराप्रमाणे हे सर्व विधी करत असतात, तर तुम्ही देखील तुमच्या परंपरेनुसार किंवा जे काही पहिल्यापासून चालत आलेलं आहे किंवा आपले पूर्वज ज्या पद्धतीने तळी भरायचे त्याच पद्धतीने आपल्याला पुढे हे सर्व करायचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तळी कशी भरावी, तळी भरण्यासाठी काय काय साहित्य लागतं, त्याचबरोबर आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे या सर्वांबद्दलची माहिती पाहिलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुन्हा नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.